नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आव्हाड एकनाथ रामकिसन, अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज अहमदनगर या संस्थेचे श्री भवानी माता विद्या मंदिर टाकळी माणूर तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर येथे कार्य करत आहे। तर आज आपण इयत्ता 8वी चा भूगोल विषयातील एका प्रकरणाविषयी माहिती पाहू। जगामध्ये अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत, त्यामध्ये दुष्काळ, महापूर, भूकंप, ज्वालामुखी, पर्यावरणीय समस्या अशा अनेक समस्यांनी जग ग्रासले गेलेले आहे। तर अशाच एका समस्येविषयी आपण माहिती आजच्या तासिकेमध्ये पाहू। तर प्रकरण 7वे लोकसंख्या, या प्रकरणामध्ये आपण काही संकल्पना आहेत त्या संकल्पनांविषयी माहिती पाहू। त्यामध्ये जन्मदर, मृत्यूदर, आयुर्मान, तसेच लोकसंख्येची घनता, लोकसंख्येचा विस्फोट अशा अनेक संकल्पना आहेत। त्यामध्ये सुरुवातीला आपण जन्मदर याविषयी माहिती पाहू। तर जन्मदर या मुद्द्यामध्ये एका वर्षात दर हजारी लोकसंख्येमागे जन्मलेल्या एकूण जिवंत अर्भकांची संख्या म्हणजे जन्मदर होय। त्याचप्रमाणे मृत्यूदर, आता मृत्यूदर म्हणजे काय की एका वर्षाच्या कालावधीत दर हजारी लोकसंख्येमागे एकूण मृत पावलेल्या व्यक्तींची संख्या म्हणजे मृत्यूदर होय। त्यानंतर आपण आयुर्मान म्हणजे काय, आयुर्मान म्हणजे की प्रत्येक व्यक्तीचं जगण्याचं जे आयुष्य आहे त्याविषयीची संकल्पना म्हणजे आयुर्मान। तर त्यामध्ये एखाद्या प्रदेशातील व्यक्तीच्या जन्माच्या वेळेची अपेक्षित सरासरी आयुर्मर्यादा म्हणजेच आयुर्मान होय। साधारणपणे व्यक्ती पूर्वीच्या काळी व्यक्ती हा 100 वर्षाचा गृहित धरून त्या ठिकाणी पहिले 25 वर्ष ब्रह्मचार्य आश्रम, दुसरे 25 वर्ष गृहस्थ आश्रम, तिसरे 25 वर्ष हे संन्यासी आश्रम आणि चौथे 25 वर्ष जे आहे चौथा टप्पा तो म्हणजे वानप्रस्थ आश्रम, असे एकूण 4 आश्रमामध्ये मानवी जीवन 100 वर्ष केलेलं आहे। परंतु सध्या धकाधकीच्या जगामध्ये माणसाचं आयुर्मर्यादा दिवसेंदिवस कमी कमी होत चालली आहे। तसेच 1965 साली भारतामध्ये हरित क्रांती झाली, त्यामुळे माणसाचे आयुर्मान काही प्रमाणात का होईना वाढत चालले आहे। त्यानंतर लोकसंख्येची घनता, आता लोकसंख्येची घनता म्हणजे काय, तर दर चौरस किलोमीटर क्षेत्रामध्ये जी प्रत्यक्ष लोकसंख्या वास्तव्य करते तिला आपण लोकसंख्येची घनता असे म्हणतो। तर या ठिकाणी एक आपल्याला सूत्र दिलेलं आहे की लोकसंख्येची घनता म्हणजे काय, तर प्रदेशातील लोकसंख्या भागिले प्रदेशाचे क्षेत्रफळ याला आपण लोकसंख्येची घनता असे म्हणतो। त्यानंतर लिंग गुणोत्तर, लिंग गुणोत्तर म्हणजे काय की दर हजारी पुरुषांच्या संख्येबरोबर असणारी स्त्रियांची संख्या म्हणजे लिंग गुणोत्तर होय। आता लोकसंख्येचा विस्फोट म्हणजे काय की अल्प कालावधीत जी प्रचंड लोकसंख्या वाढते त्याला आपण लोकसंख्येचा विस्फोट असे म्हणतो। धन्यवाद।